काही दिवसांपूर्वीच भाजप आमदार श्वेता महालेंचा अत्यंत संतप्त अवतार आपल्याला पाहायला मिळाला होता. अतिवृष्टीमुळे मिळालेली मदत आणि पीक विम्याची आलेली रक्कम शेतकऱ्यांना न देता परस्पर पीक कर्ज खात्यामध्ये वळती करून त्या खात्याला होल्ड लावण्यात येत होती आणि त्याविरोधात चिखलीतील बँक ऑफ महाराष्ट्राच्या व्यवस्थापकाला जाब विचारतानाचा भाजप आमदार श्वेता महालेंचा जो व्हिडिओ आहे तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि या व्हिडिओमध्ये महालेंचा जो पारा आहे तो चांगलाच चढला होता. आमदारांचा फोन उचलायचा नाही असं तुला कोणी आदेश दिला तो आदेश दाखव नाहीतर फटके देऊन सरळ करेल असा जो दम आहे तो यावेळी श्वेता महालेंनी बँक व्यवस्थापकाला भरला. दरम्यान हे प्रकरण राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये चांगलंच गाजलं आणि त्यानंतर आता युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनचे देवीदास तुळजापूरकर यांनी श्वेता महालेंना एक इशारा दिलाय. त्यांच्या या वर्तणुकीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. नेमकं प्रकरण काय आणि श्वेता महालेंना आता हे प्रकरण महागात पडणार का जाणून घेऊया. मात्र त्यापूर्वी हा व्हिडिओ जर तुम्ही यूट्यूबवर पाहत असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि जर फेसबुकवर पाहत असाल तर आम्हाला लाईक आणि फॉलो करा. तर बुलढाण्यातील चिखली येथील बँक ऑफ महाराष्ट्र व्यवस्थापनाकडून शेतकऱ्यांना आलेली मदत त्यांना न देता परस्पर पीक कर्ज खात्यामध्ये वळती करायचं काम सुरू होतं आणि यासंबंधी आमदार श्वेता महालेंनी बँक व्यवस्थापकाला फोन करण्याचा प्रयत्न केला पण राजकीय मंडळींचा फोन उचलायचा नाही असा आदेश असल्याचं बँक व्यवस्थापकानं बँकेमध्ये आलेल्या शेतकऱ्यांना सांगितलं होतं. त्यामुळेच आमदार श्वेता महालेंचा पारा चढला. आमदार महालेंनी तडक बँक गाठली आणि त्या व्यवस्थापकाला विचारला. आमदारांचा तो रुद्रावतार पाहून शेवटी त्या बँक व्यवस्थापकानं त्यांची माफी सुद्धा मागितली आणि त्यावेळेचा जो व्हिडिओ आहे तो मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये व्हायरल झाला. श्वेता महालेंचा हा जुना व्हिडिओ नेमकं काय आहे ते सर्वप्रथम पाहूया. आदेश दाखव, आदेश दाखव, कुठले आदेश आलेले चल दाखव, आदेश कर तुझं कम्प्युटर ओपन. आमदारांचे फोन घ्यायचे नाहीत काय मग ते सांगत होते तुला म्हणून काय झालं त्यांचं कामच होतं ना त्यासाठी फोन करत होतं ना मग गर्दी पण नव्हती चार दिवस अरे गर्दी असू दे का काही असू द्या चार दिवस आदेश दाखव तुम्हाला कुठला आदेश येतात इन्शुरन्स नाही कोण कापले कधी बसलं करताय काय आडनाव काय तुझं राहुल कुठला आहे तू नागपूरचा राहायचं असेल नाही तर नीट राहायचं बाबा समजलं का इथं तुला पगार तुझी बँक ही शेतकऱ्यांची कामं करण्यासाठी देते कुठे होल्ड लागत नाही बैठक त्या ठिकाणी विनाकारण खोटं बोलायचं नाही दिशाभूल करायची नाही शेतकऱ्यांची अभिनव चंद्रा फोन लावू का उगा चुकीचं बोलायचं नाही फटके खाऊन सरळ करावं लागेल मग तुला जास्त शिल्लकपणा नाही करायचा तुझा झोनल ऑफिसर त्या ठिकाणी स्पष्टपणे आम्हाला सांगतो याचे कुठले फोन लावलेले नाहीये त्याच्यामुळे उगाच शिल्लकच्या इथे त्या ठिकाणी जीआर दाखवायचे नाही मग फटके करून सरळ करू तुला आमदारांचे फोन घ्यायचे नाहीत असे आदेश आलेले कुठून आले ते तुझ्याकडे आदेश दाखवा बरं आहे हे जे जनरल अकाउंट असतात मॅम आणि जे एनपी अकाउंट असतात त्याच्यामध्ये एकच डिफरन्स असते की जनरल याच्यावरती बोल तू आदेश कुठला आला तू सांगितलं मला आदेश आलेला आहे आम्हाला पॉलिटिकल फोन नाही घ्यायचे दाखव आदेश फटके देऊन सरळ करेल इथं आता सांगते तुला शिल्लकपणा नाही करायचा राहायचं असेल तर नीट कामं करायचे सरळ माफी मागतो इथे या ठिकाणी माफी माग या ठिकाणी तू मान्य करणार किंवा माझी मान्य करतो माफी माझी चूक झाली म्हणून याच्यानंतर कुठल्याही योजनेचे जे पैसे येतात शेतकऱ्यांचे
अजिबात होल्ड लावायचा नाही. दरम्यान श्वेता महाले यांच्या या रुद्रावतारानंतर त्यांच्या या संतापानंतर याची मोठी चर्चा झाली आणि आता महालेंना एक इशारा आलाय. एकतर आमदार महाले यांनी बँक अधिकाऱ्यांशी असं वागणं योग्य नसून लोकप्रतिनिधीला हे शोभणार नाही असंही गृहमंत्रालयाकडे पाठवलेल्या पत्रात आम्ही म्हटलंय. याचसोबत सध्या कोरोना काळ असताना सुद्धा बँक कर्मचारी आपला जीव ओतून काम करत असताना महाले या विना मास्क बँकेत येऊन धमकी देतात, त्यामुळे त्यांच्या या वागणुकीची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी आहे ती युनायटेड फोरम ऑफ बँक युनियननं केलेली आहे. महालेंविषयी यावेळी नाराजी व्यक्त करताना युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनचे जे देवीदास तुळजापूरकर आहेत त्यांनी नेमकं काय म्हटलंय ऐकूया. चिखली मतदारसंघाच्या लोकप्रतिनिधी आमदार श्रीमती श्वेता महाले यांनी महाराष्ट्र बँकेच्या बुलढाणा जिल्ह्यातल्या चांडोर या शाखेत जाऊन शाखा व्यवस्थापकाशी जे असभ्य वर्तन केले ते लोकप्रतिनिधीकडून अपेक्षित नव्हते. बँकेचे काही नियम आहेत, बँकेचे वरिष्ठ कार्यपालक आहेत, जर आवश्यकता पडली तर त्या आमदार त्या वरिष्ठ कार्यपालकांकडे किंवा केंद्र कार्यालयाकडे अप्रोच होऊन दाद मागू शकतात. पण याऐवजी त्यांनी शाखेत काही लोकांना बरोबर घेऊन जाऊन शाखा व्यवस्थापकांवर जे दडपण आणलं, जी धमकीची भाषा केली, ती लोकप्रतिनिधीकडून अपेक्षित नाही. आणि आता विविध ठिकाणी लोकप्रतिनिधींनी या पद्धतीने बँकेच्या शाखा व्यवस्थापकावर दडपण आणतात आणि कर्ज मंजूर करून घेण्याचा प्रयत्न करतात किंवा गैरगोष्टी करायला भाग पाडतात आणि नंतर त्या शाखा व्यवस्थापकाला आपल्या सेवेच्या बाबतीत काही समस्यांना तोंड द्यावे लागते. आज एकीकडे शाखेमध्ये कर्मचारी संख्या अपुरी आहे, नव्यानी अधिकारी झालेल्या लोकांना शाखा व्यवस्थापक म्हणून नेमल्या जाते, असे अनेक प्रश्न आहेत. याची सोडवणूक लोकप्रतिनिधींनी करून घेण्याचा प्रयत्न करायला हवा तर त्यांना अधिक चांगली सेवा देता येऊ शकेल. बँक कर्मचारी आणि अधिकारी बँक ग्राहकांना चांगल्यातली चांगली सेवा द्यायला बांधील आहेत, पण त्यासाठी एक पोषक वातावरण निर्माण करणं ही लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे. आमदार ज्या राज्यात काम करतात त्या राज्याची एक राज्यस्तरीय बँकर समिती आहे, तिथे हे प्रश्न जरूर उपस्थित करू शकतात, तिथे दाद मागता येऊ शकते. पण असे न करता कायदा करणाऱ्यांनी जर कायदा हातात घ्यायचा प्रयत्न केला तर मला वाटतं राज्य शकट नीट चालू शकणार नाही, याची त्यांनी जाणीव ठेवायला हवी. दरम्यान काहीच दिवसांपूर्वीचा श्वेता महाले यांचा हा रुद्रावतार आणि आता युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनची भूमिका, या सगळ्यामुळे हे प्रकरण कुठपर्यंत जाणार आहे हे सगळं पाहणं महत्त्वाचं आहे आणि याबाबतच्या सगळ्या बातम्या आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. यामधली तुम्हाला कोणाची भूमिका योग्य वाटते, कोणाचं म्हणणं योग्य वाटतं आम्हाला निश्चित कळवा. तुमचं मत आमच्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. त्याचप्रमाणे यासारखे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा. धन्यवाद.